श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी भक्त श्री चोळापा महाराजांचे निर्वाण झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या पुढील कार्याचे नियोजन आधीपासून ठरवले होते आणि त्याप्रमाणे जसे जसे दिवस जवळत गेले तसे तसे स्वामी महाराज सगळ्या भक्तांना अतिशय स्पष्ट संकेत देऊ लागले। एके दिवशी रात्री स्वामींच्या शरीरात थोडा ताप आला आणि 5 सुमारास थोडा अमांस झाला। तेव्हापासून स्वामींच्या खाण्यामध्ये थोडा फरक पडला। बाकी स्नान व बोलणे चालणे तसेच रुबाबदार होते, त्यात काही फरक नव्हता। तापात स्नान करू नये असे कोणी स्वामींना बोलले तर मी मेलो तर तुझ्या बापाचे काय गेले असे स्वामी त्यांना उत्तर देत। कोणी सेवेकरी बिछाना घालाव्यास लागले की स्वामी त्यांना ओरडून बोलत, आता आम्हाला बिछाणावर निजावयाचे नाही। अक्कलकोट व सोलापूरचे वैद्य डॉक्टर स्वामींच्या हाताची नाडी पाहू लागले तर स्वामी त्यांना जा आपल्या बापाची नाडी पहा असे उत्तर देऊ लागले होते। स्वामींचा बाह्य चेहरा बघितला तर स्वामींना काही इजा होत आहे असे कदापाही वाटत नसे। न्यायाधीश रारा नारायण बर्वे, मामलेदार रारा बाबूराव आणि इतर प्रमुख मंडळींकडून स्वामींनी दानधर्म करवून घेतला होता। स्वामींच्या निजधामाची वेळ जवळ येत होती। चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवार रोजी काही विपरीत घडेल असे कोणालाही वाटले नव्हते। 1 सुमारास स्वामींनी सर्व गायी वासरे बैलघोडी म्हणून जी जी जनावरे आणली होती त्या सगळ्यांना स्वामींनी घेऊन बोलावले। आता मात्र सर्व सेवेकरांचा धीर सुटला। आज्ञेप्रमाणे सगळी जनावरे स्वामींच्या समोर उभी केली गेली। त्या दिवशी जितकी नैवेद्य स्वामींना आली होती ती सर्व स्वामींनी त्या जनावरांना खायला घातली। आपली सर्व वस्त्र त्या जनावरांच्या अंगावर घालाव्या सांगितली। मित्रांनो, हा प्रसंग इतका भावनिक होता ना, कदाचित त्या मुका प्राण्यांना काय समजले कुणास ठाऊ। त्या सर्व जनावराच्या डोळ्यामधून घळाघळा पाणी वाहू लागले। स्वामींनी त्यांच्या अंगावरून हात फिरवला आणि आपल्या पलंगावर येऊन बसले आणि आपल्याला टेकून बसण्यासाठी एक तक्का दे अशी एका सेवेकराला खूण केली आणि स्वामी हुकूम म्हणून त्या भक्ताने तक्का स्वामींच्या मागे आणून ठेवला आणि स्वामी महाराज त्या तक्क्याला टेकले आणि क्षणात आपले डोळे मिटले। हा सर्व प्रसंग बघून सगळे भक्त एकदमच घाबरले। डॉक्टर स्वामींच्या जवळ गेले, त्यांनी स्वामींची नाडी बघितली। नाडी हाताला लागत नाही असे समजसास मग काय विचारता। एकच आकांत उडाला। सेवेकरांनी गाई म्हशीप्रमाणे हंबरडा फोडायला सुरुवात केली। महाराज महाराज, आता आम्ही काय करावे, कोठे जावे असे बोलून कोणी कपाळ आपटू लागला तर कोणी जमिनीवर लोळू लागला, कोणी केस उपटू लागला तर कोणी किंचाळू लागला, कोणी हात जोडून उभा राहिला। सर्वांच्या नेत्रातून एकसारख्या अश्रुधारा वाहू लागल्या। आई, माऊली, स्वामीराया, महाराज, गुरुराया, दत्तात्रया, श्री स्वामी समर्थ महाराजा, हे माय बापा, अशा शब्दोच्चारांनी सर्व परिसर गजबजून गेला। कोणी कोणाचे सांत्वन करावे कोणालाही सुचत नव्हते। त्या ठिकाणी असा भक्तांचा आक्रोश सुरू असताना पुनश्च एकदा स्वामींनी लीला दाखवली। स्वामी माऊलीला करुणा आली आणि स्वामींनी एकदमच डोळे उघडले आणि प्रेमपूर्वक सर्वांकडे बघितले। स्वामींनी डोळे उघडलेले बघून सर्वांचा गेलेला प्राण परत आला। सर्वत्र शांतता पसरली। त्यानंतर स्वामींनी हाताने खूण केली। सर्वांची दृष्टी स्वामींच्या मुखाकडे धावली आणि आता स्वामी आता काय बोलणार आहेत ह्याची उत्सुकता सर्वांना लागली। तो स्वामींच्या मुखातून पुढील श्लोक निघाला। अनन्या निश्चंतो माये जना पर्युपासते तेषा नित्या भियुक्तांना योगक्षेम वहामत्यम। मित्रांनो, ह्याचा अर्थ असा की जो माझी अनन्य भावनेने स्मरण करेल, भक्ती करेल, त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवेन। आणि त्यानंतर हा श्लोक म्हणून आशीर्वाद संकेत देण्यासाठी स्वामींनी हात वर केले आणि आपले डोळे पुन्हा मिटले। अंतकाळी त्यांच्या मुखामधून खसखशी 3 पांढरे दाणे बाहेर पडले। त्यानंतर पुन्हा रडारड सुरू झाली। सर्वांचा दुःखाचा विषय एकच होता। सर्व अक्कलकोट नगरी आकराळ विकराळ हाकांनी दणानून गेली होती। त्यावेळी प्रत्येक व्यक्ती स्वामीमय झाली होती।
काही तर स्वामींच्या शरीराची काही हालचाल होते का या भोळ्या भाबड्या आशेने स्वामींच्या तोंडाकडे भिरभरून पाहत होते. कोणी अंगावरून हात फिरवत होते. दोन चार घटकेच्या अवकाशात रामा सुतारांनी लाकडाचे विमान तयार केले. त्याला केळीच्या खांबांनी फुलांच्या माळांनी सुशोभित केले. प्रमुख मंडळींनी सर्व तयारी करत विद्वानशास्त्री मंडळींनी स्वामींना शास्त्रोक्त अभिषेक करून सर्व अलंकार आणि पोशाख परिधान केला. शेवटची आरती सर्वांनी एकाच वेळी मोठ्या गजरात केली. डंका, निशाणे, अंबारीचे हत्ती, शृंगारलेले घोडे, घोडेस्वार, तोफा इत्यादी लव्या जमानिशी सरदार मानकरांसोबत स्वामींना तयार केलेल्या विमानामध्ये उंच सिंहासनावर बसवण्यात आले. वाद्य, भजन, बुक्का गुलाल उधळत मोठ्या नामघोषाच्या गजरामध्ये स्वामींची स्वारी बुधवार पेठे चोळाप्पाच्या घरानजदीक चोळाप्पांनी पूर्वी समाधी बांधून आणि पादुकांची स्थापना करून ठेवलेल्या त्या ठिकाणावर खाली पाषाणाच्या गुहेच्या दाराजवळ आली. समाधीचे दार उघडण्यात आले आणि स्वामींना अलंकारासहित आत बसवण्यात आले आणि वेदोक्त पूजा आरती करत समाधीचे दार बंद केले गेले. मित्रांनो, चार घटका हा प्रसंग सुरू होता, परंतु स्वामींच्या चेहऱ्यावर काढीत काही फरक दिसत नव्हता. स्वामींचा देह गुंफेत ठेवल्यानंतर बाळाप्पा महाराज रोज स्वामींना अत्तर लावण्यासाठी त्या गुंफेमध्ये उतरत असत. परंतु चार दिवसानंतर स्वामींनी स्वतः डोळे उघडून त्यांना बस असं सांगितलं. त्या दिवसानंतर पुन्हा कोणीही त्या गुंफेमध्ये उतरलं नाही आणि दरवाजा कायमचा बंद केला गेला. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी कुठेही गेलेले नाहीत. स्वामी आजही आपल्या सोबत आहेत. स्वामी प्रत्येक संकटांमध्ये भक्तांच्या पाठीशी उभे आहेत. कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन स्वामी आपली मदत करतात. फक्त गरज असते ती स्वामींना मनापासून हाक मारण्याची. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आशा आहे ही माहिती आपल्याला नक्की आवडली असेल. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सगळ्यांना शेअर देखील करा. श्री स्वामी समर्थ.